हिंदुत्व बाला साहेब ठाकरे ने हिंदुत्व को बचाने की कोशिश की, हालांकि उद्धव ठाकरे ने हिंदू धर्म तोड़ा और उनकी पीठ में छुरा घोंपा, लेकिन अब उन्हें अपनी गलती का एहसास हुआ। यह देर से सुझाया गया ज्ञान है कि मैं गलत था। गठबंधन तोड़ कांग्रेस की विचारधारा अपनाई। जब सावरकर का अपमान हो रहा था तो सरकार चली ना जाए इस डर से वे कुछ भी बोले नहीं। अब उद्धव ठाकरे को हिंदुत्व की बात करने का कोई अधिकार नहीं है। भाजपा शिवसेना युति टिकवण्यामध्ये माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जी आणि प्रमोद महाजन जी, नंतर स्वर्गीय गोपीनाथ जी, माननीय नितीन गडकरी जी, या सर्वांनी राज्यातल्या नेत्यांनी युती टिकवली, देवेंद्रजींनी टिकवली, पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला लात मारून काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार स्वीकारून भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून युती तोडली। त्यामुळे युती तोडण्याला जबाबदार कोणी असेल तर उद्धव ठाकरेचा स्वार्थ आणि पुत्रप्रेम आहे, आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंनी आता उशिरा सुटलेलं शहाणपण, म्हणजे आता त्यांना असं वाटतं की युती तोडली नसती तर बरं झालं असतं, बोलण्याकरता बोलतात आहे। जेव्हा त्यांचा पक्ष लयास गेला, 50 आमदार गेले, आणि अशावेळी त्यांना असं वाटतं आहे की आता माझी चूक झाली आहे, पण ते चूक बोलून दाखवता येत नाही हा प्रश्न आहे। कुठलं हिंदुत्व राहिलं, कुठल्या घटनेचं राहिलं? सत्तेच्या लालचीपोटी, पुत्रप्रेमापोटी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार स्वीकारणे, विचारधारा सोडणे, जेव्हा जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान या महाराष्ट्रात झाला तेव्हा तेव्हा त्या अपमान झाल्यावरही कोणाला पट्टी लावून दिली, 1000 घटना हिंदुत्वाच्या विरुद्ध झाल्यावरही उद्धव ठाकरेजींनी एक शब्द सरकार जाईल म्हणून न बोलणे, त्यामुळं उद्धव ठाकरेंना आता हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही।